जामखेडमध्ये देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी उत्साहाने साजरा झाला. तहसील कार्यालय, पंचायत समिती, महावीर कॉलेज, मदिनतुल उलूम मदरसा, नगर परिषद कार्यालय आदी ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तहसील कार्यालयाच्या झेंडावंदनाला आमदार राम शिंदे उपस्थित होते. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज जामखेड तहसीलमध्ये तालुक्याचे तहसीलदार चंद्रे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आजी माजी सैनिक, पोलीस दल, ज्येष्ठ नागरिक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रशासकीय अधिकारी होते आणि निश्चितच संपूर्ण उत्सव हा देशभरामध्ये आज साजरा होतो आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण केलं, 9 वाजता आपल्या तहसीलमध्ये ध्वजारोहण होत आहे. निश्चितच स्वातंत्र्याचे 75 वर्षाच्या नंतर 150 वर्ष पारतंत्र्यात असलेला देश, ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली, अनेक क्रांतिवीर शहीद झाले आणि त्यांनी मिळून दिलेलं हे स्वातंत्र्य तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा हा तिरंगा आपण आपल्या देशामध्ये 15 ऑगस्टला उभारतो आणि तो झेंडा म्हणजे आपल्या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. अशा प्रकारचा हा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये आज साजरा होतो आहे. या निमित्तानं जामखेड, कर्जत, अहमदनगर आणि संपूर्ण राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. 75 अमृत महोत्सवानिमित्त आपली शासन म्हणून, तहसीलदार म्हणून, दंडाधिकारी म्हणून काय करतात? भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो आहे. माननीय देशाचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे, त्यांचे स्मरण म्हणून आपण हा कार्यक्रम जो आहे तो 75व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आज तहसील कार्यालयामध्ये सार्वजनिक ध्वजारोहण जे आहे या ठिकाणी पार पडलेलं आहे. या ध्वजारोहणाला जामखेड तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री शिंदे साहेब, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार, आजी माजी सैनिक आणि मोठ्या प्रमाणावरती सर्व नागरिक उपस्थित होते. सर्वांना या ठिकाणी परत एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी चांगला सोहळा पार पाडत आहोत. या दिनी भारतीय भारताला स्वातंत्र्य 75 वर्ष झाले आणि अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवाचा साक्षीदार होण्याचं, जामखेड पोलीस स्टेशनचा ध्वज फडकवण्याचं भाग्य मला मिळालं, त्यामुळं मला फार उत्कृष्ट झाल्यासारखं वाटतं. मी जामखेड शहरातील, तालुक्यातील तमाम जनतेला या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, हे मोहम्मद इकबाल यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लिहिलेलं गीत. याप्रमाणे आपण सर्वजण वागूयात अतिशय शांततेमध्ये, आनंदामध्ये आणि उत्कर्षामध्ये. भारताचा पुढचं भविष्य घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक काम करूयात. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, हा खूप मोठा सुवर्णयोग आज घडून आलेला आहे. खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 150 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचे 75 वर्ष साजरी करताना आज पूर्ण भारतात सण म्हणून तो साजरा केला जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जामखेड तालुक्यातल्या जवळपास 25,000 कुटुंबांनी आपल्या घरावर झेंडे उभारले होते, हे या देशप्रेमाचं द्योतक आहे. मी सर्वांना विनंती करतो की आजचा शेवटचा दिवस, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे झेंडे असेच ठेवावे आणि 6 वाजल्यानंतर सन्मानानं ते उतरावे. थँक्यू. प्रतिनिधी नासिर पठाण, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.